या बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर येते आहे. मंत्रालयासमोर एका महिला एसटी कर्मचाऱ्यानं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. आत्मदहन करताना या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्या. जनशक्ती संघटनेनं गेल्या काही 4 दिवसांपूर्वीच आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि 4 दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं की निर्णय नाही झाला तर आम्ही मंत्रालयावर आत्मदहन करू किंवा अनिल परब यांच्या घरावर आंदोलन करू आणि त्यानुसार हे आंदोलन आता करण्यात आलं. या महिलेनं आत्मदहनाचा मंत्रालयासमोर प्रयत्न केला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा तिढा काही सुटता सुटत नाही आहे. राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवर हे कर्मचारी ठाम आहेत. त्यातच मंत्रालयासमोर या महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे आणि कालसुद्धा एका एसटी कर्मचाऱ्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता प्रशासन एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत काय निर्णय घेतं ते पाहणं महत्त्वाचं असेल. आपण पाहू शकता या दृश्यांच्या माध्यमातून एसटी कर्मचारी ही महिला आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडून. सुमित, काय सांगाल, मंत्रालयासमोर या महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय, काय अपडेट्स? बरोबर आहे, जनशक्ती संघटनेची ही महिला कार्यकर्ता आहे आणि त्या व्यतिरिक्त आणखी इतर काही आंदोलक देखील होते. 4 दिवस आंदोलनाचा त्यांनी देखील पाठिंबा दिला होता आणि 4 दिवसापूर्वी त्यांनी जाहीर देखील केलं होतं, जर का एसटीचं राज्य सरकार राज्य शासनामध्ये विलीनीकरण झालं नाही तर आपण आत्मदहन करू. आणि त्यानुसार त्यांनी 11 वाजता मंत्रालयासमोर जाऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधी पोलीस त्या ठिकाणी आधीच तैनात होते. पोलिसांनी या महिलेला आणि या कार्यकर्त्यांना अडवलेले आहे, सध्या सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे. पण एसटीच्या या आंदोलनात आणखी चिघळताना दिसतंय, कारण आशिष शिराय आता 12 वाजता आझाद मैदान जाऊन तिथल्या सगळ्या आंदोलनकर्त्यांना भेटणार आहेत आणि त्यानंतर कदाचित काही आंदोलनकर्ते पुन्हा एकदा मंत्रालयासमोर जाऊन आंदोलन करण्याची शक्यता आहे. नक्कीच, धन्यवाद सुमित दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर एसटी कर्मचारी महिलेनं हा आत्मदहनाचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलाय.